भाग दो माहिती संप्रेषण तंत्रज्ञान या प्रकरणात आज आपल्याला संगणकाचे महत्त्वाचे घटक हे अभ्यासायचे संगणकाचा एक मुख्य घटक म्हणजे मेमरी इनपुट युनिट कडून आलेली माहिती व त्यावरील उत्तर साठवण्याची जागा यालाच मेमरी असे म्हणतात आता जसं मानवी प्राण्यामध्ये आपण मेंदूमध्ये काही गोष्टी काही माहिती साठवू शकतो त्याचप्रमाणे संगणकामध्ये सुद्धा जी माहिती साठवली जाते त्या जागेला संगणकाची मेमरी असं म्हणतात ही मेमरी दोन प्रकारची असते एक इंटरनल मेमरी आणि दुसरी एक्सटर्नल मेमरी इंटरनल मेमरीचे दोन भाग पडतात एक म्हणजे दोन प्रकारचे असते इंटरनल मेमरी पहिला प्रकार म्हणजे रॅम रँडम ऍक्सेस मेमरी ही मेमरी म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक पार्ट असतो याला सप्लाय असेपर्यंतच ही मेमरी काम करते त्यानंतर दुसऱ्या प्रकारची मेमरी म्हणजे रीड ओनली मेमरी याला रॉम असे म्हणतात या मेमरीच्या सहाय्याने आपण फक्त माहितीचं वाचन करू शकतो त्या माहितीमध्ये कोणताही बदल करू शकत नाही आता संगणकाचा पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम जसं दोन व्यक्तींमध्ये विचारांची देवाणघेवाण किंवा भावनांची देवाणघेवाण करण्यासाठी भाषा ही लागत असते तशी संगणक आणि संगणक वापरणारा व्यक्ती यांच्यामध्ये सुसंवाद साधण्याचं काम ही ऑपरेटिंग सिस्टीम करत असते आजपर्यंत बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्यांचे नवीन नवीन व्हर्जन हे वापरण्यात येत आहे त्यातली एक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे सुरुवातीला डॉस ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरली गेली त्यानंतर विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स ही पुढची एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्यानंतर प्रोग्राम प्रोग्राम म्हणजे कम्प्युटरला दिल्या जाणाऱ्या कमांडचा समूह कम्प्युटरला जी काही कमांड द्यायची आहे ती कमांडचा समूह जो असेल त्या समूहाला प्रोग्राम असं म्हणतात